स्वप्नातली सकाळ हे स्वप्न एमपीएससीचा अभ्यास करणारे पुण्यामधील सदाशिव पेठमधील राहणारे विद्यार्थी यांच्याशी निगडीत आहे, ते मी आपल्या समोर मांडत आहे। काल रात्री स्वप्न सुरू झालं, ती वेळ बहुतेक सकाळची होती। मी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून सर्व आटपून घेतलं, दिवसभराचं नियोजन करून कोणते विषय वाचायचे आहेत हे ठरवून त्या विषयांची पुस्तके बॅगमध्ये भरली व बॅग पाठीवर अडकून खोलीच्या बाहेर पडलो। इमारतीच्या शेष सवाशे पायऱ्या उतरून खाली रस्त्यावर आलो। प्रत्येक जण घाईमध्ये होता, कोणाला कामावर जायची घाई तर कोणाला अभ्यासिकेत जायची घाई। मीही थोडं इकडं तिकडं बघून नाश्ता कुठं करायचा हे ठरवलं। लोकमान्यच्या दिशेने चालू लागलो। अभ्यासिकेत माझी आवडती जागा मिळेल की नाही या भीतीपोटी नाश्ता कसा बसा उरकला व चहा घेण्यासाठी रावसाहेबला आलो। तिथं पण नेहमीप्रमाणे गर्दीच होती। बऱ्यापैकी चेहरे ओळखीचे होते, पण आपलं कोणीच नव्हतं। गर्दीत घुसून कसा बसा एक कप चहा घेतला, चहा संपून अभ्यासिकडे जायला निघालो। तिथून थोडं पुढं चालत गेल्यावर डावीकडे शास्त्री रस्त्यावरील गांजवे चौक लागतो। चौक नेहमीप्रमाणे गजबजलेला होता। रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना चुकवून रस्ता पार केला। तिथून थोड्याच अंतरावर माझी अभ्यासिका होती। अखेर तिथे पोहोचलो। अभ्यासिकेचा दरवाजा आत ढकलणार तोच आईने बाहेरून दरवाजावर थाप मारली आणि आवाज दिला, उठ, दिवस उगून कासराभर वर आलाय। एवढ्यात स्वप्न समाप्त झाले। पहिलाच लेखन प्रपंच आहे। अभिप्राय नक्की कळवा। धन्यवाद।